सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर म्हणून नामदेव राहिला देवकाळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे ना. काही माणसाच्या गाथा ज्ञानेश्वरी पंचीकरण पंचदशी विचारसागर आवाज देर बाळा वृत्ती प्रभाकर न्याय वेदांत पाठ असतं महाराज, पण उभं राहिल्यावर बोलताच येत नाही, प्रेझेंट करता येत नाही. तुम्हाला मांडता आलं पाहिजे ना, लक्षात ठेवा बरं का. तुम्ही किती विद्वान आहात हे तुम्हाला समाजाला पटून देता आलं पाहिजे ना, नाही तर सांगता नाही आल्यावर फायदा आहे का. काही माणसाला नको तिथं अवघड बोलायची सवय असते. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय आहे बघा. ते डॉक्टर आहे, तो पेशंटला सकाळी उठल्यावर म्हणे, जरा 4G आहे हां, सकाळी उठल्यावर त्या पेशंटला म्हणे, क्यूजी रात में निद्रा देवी आई थी क्या, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या. ते पेशंट म्हणे, काय माहीत बाबा, आली असेल गेली असेल, आपण घार झोपलो होतो. त्याला देवारा विठारा विठारा नको ती धावगड बोलून फायदा आहे का. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे, सांगणारा बी तसा पाहिजे ना. विसोबासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा कधी असते, दीपावळीचा पाडवा, बरोबर आहे. काय करायचं असतं त्या दिवशी, बोला 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 ना. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे, नाही ओवाळायचं असतं ना, ओवाळायचं असतं. कुणी कुणाला, बहिणीनं बहिणीनं भावाला, भाऊ भिजेला. प्रतिपदेला कुणी कोणाला ओळायचं असतं, पतीनं पत्नीला. नाही नाही चुकलं चुकलं चुकलं, पतीनं पत्नीला नाही, पत्नीनं पतीला ओळायचं. तुम्हाला ओळलं नाही का आजपर्यंत सरपंच, ओळ काय बी म्हणता तुम्ही का. हां नाही नाही राजकारणी येत नाही ते, पडू देणार नाहीत ना बाजू महाराज, लक्षात ठेवा. पर जाऊ द्या इथून माग, पुढचं येणारी लक्षात ठेवा. येणारी बली प्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा तिलाच म्हणायचं, ओळायचं नाही का, ऐकली ते ठीक आहे, नाही तर भांडायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळी ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायचं. मग आता भांडत कुठं बसता, बरोबर आहे का नाही महाराज. बायासोबत भांडायचं नाही बघा, बाया उपवाशी राहतीन पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. बायासोबत कधीच तोंडाला लागायचं नाही. एकांत मला सुंदर पाठवलं, ज्याची बायको मुखी तो सर्वात सुखी, बरोबर आहे का. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकूल पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, विठारा विठारा. ढगाळ वातावरण कीर्तन झाल्यावर लक्षात घ्या, काय मला अवघड आहे ना बायाचं अवघड. मला सुंदर सांगेन मी, अजून तुम्हाला अशी 10 माणसं बसलेली होती आणि बाईनं नवऱ्याकडं फक्त असं बोट केलं. ते तिथून उठून आलं आणि बायकोल म्हणे, काय ग काय काम आहे. ती म्हणे, काय नाही, या बोटात किती ताकद आहे पाहायचं होतं. जमलं का आता, ताकदच वेगळी आहे महाराज याची, लक्षात ठेवा, याची ताकदच वेगळी आहे. मग ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. रुक्मिणी माता म्हणे, देवा आज बोली प्रतिपद आहे, मी तुम्हाला ओवाळणार. भगवंत म्हणले, मग ओवाळणार मी कुठं, नाही म्हणतो. रुक्मिणी माता देवाला ओवाळण्यासाठी ताट आणायला गेल्या, तोपर्यंत लक्ष देऊन ऐका, पांडुरंगानं पंढरपुरातल्या सर्व भक्ताला रावळात बोलावून घेतलं. सकाळी सकाळी 6 रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आले, म्हणले, देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं. भगवंत म्हणले, आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही फक्त लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि देवानं काय केलं बघा, आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव होता दिसायला तसे सर्व भक्त बनवले आणि भगवंत कोपऱ्यात एका लाईनीत उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या, पाहतात तर काय, रावळात सर्व देवच देव. आता आपला नवरा याच्यातला कोणता, माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात. शिवानंद महाराज, गोविंद महाराज, परमेश्वर महाराज, हरिदास महाराज, बाळासाहेब महाराज, हे सारखे आहेत नाहीत म्हणून ओळखता येतात. सारखे असते तर अवघड झालं असतं का नाही. नामदेवराय लक्ष देऊन आहे का बरं, रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या, पाहतात काय, रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता, ओळायचं कुणाला. लाजल्या त्याचं वर्णन करतात, लाजले गे माया ता कोणा वाळू, आता कोणा वाळू, रे पाहे
आता त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन करतात, लाजले गे माय आता कवना ओवाळू, आता तुलाच ओवाळू नाही थोडा आवाज वाढव, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, बोला जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके, ओवाळू मी गेले माय सखिया माझारी, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नर नारी, ओवाळू मी गेले माय शारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. हे काकड्यात वर्णन आहे, काकडा म्हणजे काय झोप येत नाही म्हणून नाही, ह्या घटना काकड्यात घडलेल्या आहेत. हा पण आता काकड्याचं अवघडच आहे, ज्याला काकडा येतो त्या ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब, नाही तर काकड्याचा आवाज कोंडो कोंडो धाऱ्या ना जावा, बाबा बाबा कौरव कोंडून धरतो सोळ मोकळाला. लय काकड्याचा अवघड महाराज, काकड्याचा अवघड आहे. पण जे काकड्याला उठतात त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोडदार. लक्षात ठेवा, नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काकड्याचं अवघड आपल्या मराठवाड्यात तरी चांगलं आहे, पश्चिम महाराष्ट्रात गेल्यानंतर काकड्याचं अवघड. काकड्याचे भजने वेगळे, हरिपाठाचे भजने वेगळे, कीर्तनाचे भजने वेगळे. एका गावात चार मथारी काकड्याला पेशल होते, बा काकड्याला चार मथारी पेशल होते. पण त्या गावचा नियम असा होता, जे काकड्याला उठल त्याला चहा, जे काकड्याला उठणार नाही त्याला चहा नाही. मथाऱ्या माणसाला जेवण नसलं चालेल पण चहा पाहिजे. आता माझी झोपायची व्यवस्था सरपंचाच्या घरासारखी अशी शेजारीच केलेली. ते मथारे उठले चार वाजता आणि काकडा सुरू केला, तिघं उठले एक आळशी होतं झोपूनच राहील. ते चहाचं बघून ठेवलं होतं चुलीवर, त्याला आंधण येत होतं, आंधण कळतं त्याला आंधण येत होतं. या तिघायचा काकडा सुरू झाला, ते एक झोपलेलं, ते वाटलं आता याला नाही उठवतं चहा नाही भेटणार. एक म्हणे उठव त्याला, ते म्हणे काकडा बंद केला लोकायला कळेल, काय कळत नाही म्हणे लोकायला. त्यानं केलं सुरू, उठा सकळ जन चाला ठेवली आंधण, घ्या लवकर तोंड धुन नाही तर जाईल संपून. म्हातारं पटकन उठलं काकडे देऊन बसलो ठाळा बिठाला. लक्षात ठेवा, सांगण्याचा भाव असा आहे, तुम्हाला राग नाही. हे बघा काय म्हणतात, आम्ही रागात गातो, याच्यापेक्षा वेगळं बोलू. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात, आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमाच्या वारीपेक्षा प्रेमाची वारी देवाला लवकर कळते महाराज. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली मे आई नही प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में. अरे जो प्रेमाच्या नगरात गेला नाही त्याला प्रेमाची किंमत काय कळणार. लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे काय, कामनारहितम गुणरहितम, कामरहित गुणरहित क्षणाक्षणाला वाढणारं जे असतं त्याला प्रेम म्हणतात. नाही तर तू मेरी नाही हो सकती तो किसी और की नाही हो सकती याला प्रेम म्हणत नाही. विठाला विठाला, हे प्रेम नाही, हे वासनांध प्रेम आहे. लक्षात ठेवा, तू आहे तिथं कोणत्याही परिस्थितीत सुखात राहावं याला प्रेम म्हणतात. लक्षात ठेवा बरं का. मला सांगायचं काय, काकड्यात त्याचं वर्णन केलं, लाजले गे माय आता कोणा ओळ, कुणाला ओळायचं. तेवढ्यात नामदेवरा आले, थोडा आवाज द्या. नामदेवरा आले, नामदेवराय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. रुक्मिणी माते नावा दिला, ओ नामदेवा इकडे. नामदेवराय म्हणले, बोला आहे साहेब, काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा, जरा लक्ष द्या बरं का. नामदेवराय म्हणले, आई साहेब हळू बोला. रुक्मिणी माता म्हणल्या, का. नामदेवराय म्हणले, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे, नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट जीवनात दुसरी आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला येणार. सर्व सारखेच होते ना महाराज. नामदेवरायानं सर्वांकडं पाहिलं, क्षणभर नामदेवरायच्याही लक्षात आलं नाही, सर्व दिसायला सारखे होते पण एका ठिकाणी थोडा घोळ झाला, मिस्टेक झाली होती. काय घोळ झालता बघा, सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेवराय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच, नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं. अहो सोपं नाही ना ते, का प्रतिपदेचं ताट आहे ना, प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. ते का भाऊबीजेचं ताट थोडंच, भाऊबीजेचं ताट तुकून दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल.
भाऊबीजेचं ताट चुकून दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल, प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? नाही ना म्हणता येणार. म्हणे आई साहेब बिनदास्त जा. वैजयंती माळ गळा सिंहसनांजन विष्णुवैजयंती माळ गळा सिंहसनांजन श्रीमंतलांजन वैजयंती माळ गळा श्री वचलांचन विष्णुदास नामा येणे दावी लिखून केली ठावे कुळदेवी केली ठावे संतानी. लक्ष देऊन ऐका, नामदेव रायाला देव ओळखता आला कुणामुळं? विसोबा बोला बोला खेचरामुळं. रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कुणामुळं? नामदेव रायामुळं. आणि अभंगाचा थोडा का होईना अर्थ कळाला कुणामुळं? म्हणा ना तुमच्यामुळं. म्हणा लक्षात ठेवा, केली ठावी संतानी आणि ओळख करून दिल्यामुळं काय झालं? बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी. ओळख करून दिल्यामुळं त्या देवीला शरण जाता आलं. शरण जाणं सोपं का झालं? आणि येला रूपा बळे करोनी खडे हरिदासी म्हणून शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला म्हणून तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटे विठोबा एक मिनिट सर्वांनी हात वर करा, सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव भैव सर्वांनी तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा हात वर करा. वा तुम्ही काय घर जावा एक काय करा ना, एकदम सरळ एकदम सरळ एकदम सरळ. वा वा आणि छान भजन म्हणा दोन मिनटं दादा ऐकू दे. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंगा
चांगलं भजन केलं, धन्यवाद. खरं कीर्तन याला म्हणतात, लक्षात ठेवा. असं भजन केल्याच्या नंतर उगविलो संकटी, त्या संकटातून आपची मुक्तता होते. कमी वेळामध्ये मला जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न, थोडासा आवाज देता द्या, एक होते. तुम्हाला अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न, 15 मिनटं राहिलेले आहेत. जाता जाता एक संदेश मी तुम्हाला देणार आहे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा, भ्रूण हत्या थांबवा, लहान मुला बाळावर चांगले संस्कार टाका, आई वडिलाची सेवा करा, आपल्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात कधी त्यांची आठवण करा. या कोरोनाच्या काळात अनेक संकटं आपल्यावर येऊन गेली, पण या पद्धतीनं या एवढ्या संकटात तुम्ही एवढा मोठा सप्ताह करता, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून सर्वांनी या गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा, लक्षात ठेवा, मी सांगेन तुम्हाला, कोरोनाच्या काळात एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह करणं एवढंही सोपं नाही, पण सर्वांची मदत मला सरपंचांनी बाळासाहेबांनी सांगितलं की महाराज आम्हाला भरभरून लोक मदत करतात, आणि महाराज सप्ताह एकट्याचा नाही, हां, सर्वांनी मदत केली तेव्हाच हे कार्यक्रम होत असतात. आणि एक सांगेन मी तुम्हाला, या कोरोनाच्या काळात माणसाला सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत, फक्त आपण काय घेतलं हे आपल्यावर आहे. लक्षात ठेवा, म्हणजे एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा हा सप्ताह आपण करता, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण एकच सांगेन मी, जाता जाता आपल्या लेकरांवर आपण चांगले संस्कार टाका. महाराज भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे, पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण त्या संस्कृतीला जपणं फार गरजेचं आहे. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. हा इतर देश जेव्हा भारताकडे पाहतात तेव्हा भारतात संस्कृती सोडून दुसरं पाहायला आपल्याला काही मिळणार नाही. भारत देशात संस्कृती आहे ती जगाच्या पाठीवर तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. मी सांगेन तुम्हाला, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कारसुद्धा लागतात. संस्कार नसेल तर मी सांगेन, लक्षात ठेवा, आपल्या पोरासाठी पैसे कधीच कमावून ठेवू नका महाराज. आपल्या पोरांनी आपल्याला आयुष्यभर आई आणि बाप म्हणून सांभाळावं अशी अपेक्षा असेल तर त्याच्यावर वारकरी संप्रदायाच्या संस्काराची गरज आहे. जिजाबाई साहेबांना शोभा राजावर संस्कार टाकले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले. छत्रपती शिवाजी महाराजावर जर संस्कार नसते तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले नसते. एका वाक्यात शिवाजी नावातली ताकद सांगेल ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. एक म्हणे महाराज, तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं, दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतात ना, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. मी म्हणतो, अरे गड किल्ल्याच्या दगडावर नाही, प्रत्येकाच्या हृदयावर छत्रपतींचं नाव कोरलेलं आहे. हे घडलं केवळ संस्कारामुळं, पण या महापुरुषाला लोकांनं जातीत वाटून टाकलं. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावता माळी माळ्यांचा, नरहरी सोनार सोनारांचा, रोहिदास चांभार चांभाराचा, महाराणा प्रताप रजपूताचा, बाळूमामा धनगराचा, बश्वेश्वर वाण्याचा, शेवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवासाचा, या महापुरुषाला लोकांनं जातीत वाटून टाकलं. जातीत वाटू नका ऐका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, हाटकर, भिल्ल, रजपूत या जातीत वाटल्या जाऊ नका. आपण हिंदू आहोत त्याचा स्वाभिमान बाळगा. एक वाक्य बोलेल ऐका. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. आज महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालण्याची गरज आहे. गाडीवर सिम्बॉल शिवाजी महाराजाचा पाहिजे, टी शर्टवर शिवाजी महाराज पाहिजे, झेंडा शिवाजी महाराजाचा पाहिजे. शिवाजी महाराजाचं छापलेलं टी शर्ट नक्की घाला. आपण नाही घालायचं तर कोणी घालायचं? पण शिवाजी महाराजाचं छापलेलं टी शर्ट अंगात असताना जेव्हा दारूच्या दुकानात जाताना तेव्हा आपल्याला थोड्या लाज वाटली पाहिजे. अरे ज्या छत्रपतीला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजांची जयंती जर आपण दारू पिऊन आणि डी जे लावून साजऱ्या करत असतील
तर त्या राजांना खऱ्या अर्थानं काय वाटत असेल याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. मी सांगेल, शिवाजी महाराज ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं आपण जाणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं. आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही, पण आपला चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. चांगला माणूस होण्याचा प्रयत्न आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणून आपल्या लेकरांवर आपण चांगले संस्कार टाका. जब अनाज खतम होत आहे तो इन्सान मरते है, लेकिन संस्कार खतम हो जाते है तो इन्सानियत मरती है. अन्न संपलं तर माणसं मरतील, पण संस्कार संपले तर माणुसकी संपून जाईल. लक्षात ठेवा, म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार टाका. आज 2% काम सरकार करतं आणि 98% काम वारकरी संप्रदाय करतो. का सांगेन मी ऐका तुम्हाला. 2% सरकारचं काम कसं आहे बघा, आणि 98% संप्रदायाचं काम कसं आहे बघा. अपराध झाल्यानंतर सजा देणारं कोण आहे? सरकार आहे. बोलत चला. अपराध झाल्यानंतर शिक्षा करणारं कोण आहे? सरकार आहे. पण ऐका, म्हणून 2% काम आहे. पण अपराध होऊ नये याकरता सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे, म्हणून 98% वारकरी संप्रदायाची गरज. पण आज आपण आपल्या लेकरांवर चांगले संस्कार टाका. आणि जाता जाता बोलेल, आवाज देर दादा, जाता जाता एकच सांगेल, आपल्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात कधी त्यांची आठवण काढा. लक्षात ठेवा, आपण जर एखाद्या भारताच्या नकाशा दोन माणसाची आठवण झोपता वेळेस नक्की काढा. झोपता वेळेस दोन माणसाची आठवण काढून झोपा. पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळे दोन टायमाचं अन्न आपल्याला खायला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळे घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं जर कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळा वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला ना दादा, त्या मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. मी सांगेन बघा तुम्हाला, ऐका, आज जास्तीत जास्त मिलिटरीमध्ये जर पोरं कोणाचे असतील ना, तर फक्त शेतकऱ्याचे आणि गरीबाचे. या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात. कोरोनानं कळून दिलं, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या आणि सगळे व्यवसाय बंद पडू शकतात. परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहू शकते महाराज, ही किंमत कोरोनानं आपल्याला कळून दिली. शेतकरी जर थांबला तर जग उपवाशी मरेल. लक्षात ठेवा, आणि त्या शेतकऱ्याचे पोरं आज सीमेवर आहेत. पण आज शोकांतिका अशी आहे ना, त्या शेतकऱ्याला शेतात फाशी घेऊन मरायची वेळ येते, आणि त्याच्या पोराला सीमेवर गोळी घेऊन मरायची वेळ येते. मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या, आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्र मिळाल्यानंतर थांबणार नाही. आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधतील. आणि जोपर्यंत आपलं गाव सापडणार नाही सुभाष महाराज, तोपर्यंत आपण नकाशा बाजूला ठेवत नाही. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताचा नकाशा हातात घेते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत. मग माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय? मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? ऐका, कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली की माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं, आणि माझ्या पतीने या देशाची सेवा करत असताना देहाचं बलिदान दिलं, पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार. म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली, आज ही आपल्या देशाची पत्नी करते. म्हणून आपण इकडे सुरक्षित आहोत. मी सांगेल बघा, लक्षात ठेवा दादा, एका गरीब घरचा पोरगा मिलिटरीत गेला होता. 6 महिने मिलिटरीत जाऊन झाले, पण एकसुद्धा सुट्टी मिळाली नाही. एकच नोकरी अशी आहे तिथं, सुट्टीची तरतूद मनावर नाही, ती मिलिटरीवाल्यांची आहे. लक्षात ठेवा, 6 महिन्यात एकसुद्धा सुट्टी मिळाली नाही. आणि 6 महिन्यानंतर दीपावली जवळ आली आणि आईला क्षणाक्षणाला आपल्या मुलाची आठवण यायला लागली. आई तिला म्हणतात ना, विदेशात जरी गेलेला मुलगा असेल ना, कोणत्या ना कोणत्या कारणावरून जी आठवण काढत राहते ना, तिला आई म्हणतात. महाराज सांगेल, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जी जन्म देते ना, तिला आई म्हणतात. बाळांत या शब्दाचा अर्थ आहे, झालं तर बाळ नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा तिचा पुनर्जन्म होत असतो. बघा, गावातल्या प्रत्येक घरी दीपावलीचा आनंद साजरा होता. प्रत्येकाच्या घराला कलर दिलेले आहे, लायटिंग सोडलेली, आकाश दिवे लावलेले, रांगोळ्या काढलेल्या आहे. पण गावात एकच घर असं होतं ना, तिथं ना कलर, ना लायटिंग, ना आकाश दिवा, ना रांगोळी.
पोरगं येते का नाही याच्याकडंच लक्ष लागलेलं होतं. पतीला म्हणते, आहो मागच्या वर्षी आपला बाळू दीपवाळीला घरी होता, यावर्षी पोरगं येते का नाही सांगता येत नाही. तेवढ्यात एक पोस्टमन आला आणि हातात पत्र होतं की मी उद्या सकाळच्या गाडीनं दीपवाळीसाठी घरी येणार आहे. आईला एवढा आनंद झाला ना, पळतच गल्लीतल्या बायांना सांगते उद्या माझा बाळू घरी येणार आहे. 6 महिन्यानंतर आमचं पोरगं सुट्टीवर येणार आहे. आमची खरी दीपवाळी उद्या सुरू होणार आहे. चिमुरडी त्याची पोरगी आपल्या मैत्रिणीकडे जाते. उद्या माझे पप्पा येणार आहे, माझ्यासाठी खाऊ आणणार आहे, ड्रेस आणणार आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कुणाऱ्याचा आनंद, कुणाला मुलगा येणार याचा आनंद, तर कुणाला पती येणार याचा आनंद. आणि त्या आनंदात आई दीपवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करते. आणि त्या गप्पा मारण्या मारण्यात सूर्योदय कधी होतो कुणालाच कळत नाही. सांगू एक अजून एक छोटीशी गोष्ट सांगेल. आनंदाच्या दिवशी कोणी झोपायला तयार होत नाही आणि दुःखाच्या रात्री झोप येत नाही. अशा दोन गोष्टी या, दुःखाच्या रात्री झोप येत नाही आणि आनंदाच्या दिवशी कोणी झोपायला तयार नसतं. सूर्योदय झाला, पोरगी पप्पाची वाट पाहत दरवाज्यात बसते, तिची आई तिच्या शेजारी बसते. चित्र डोळ्यासमोर आणा, खेड्यात येणाऱ्या सहसा तीनच गाड्या असतात, सकाळ दुपार संध्याकाळ. सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली असते. सकाळची गाडी येते, त्या गावात थांबते. गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर एक एक माणूस बसमधून खाली उतरतो. आईची नजर फक्त दरवाजाकडे असते, माझं पोरगं कधी उतरतंय. 40-45 प्रवासी बसमधून खाली उतरतात, पण त्यापैकी हिचं पोरगं उतरत नाही याचं तिला दुःख वाटतं. पतीला म्हणते, अहो बाळू तर सकाळच्या गाडीने येतो बोलला होता, काल नसेल पोरगं, मला तर शंका वाटते. बाप म्हणतो, शंका कुशंका करू नको, लांबून यायचं त्याला, येईल दुपारच्या गाडीनं. आपण दुपारच्या गाडीची वाट पाहत बसू. सर्वजण त्याच ठिकाणी दुपारच्या गाडीची वाट पाहत बसतात. अन्नाचा कणसुद्धा कोणी पोटात घेतलेला नसतो. लक्षात ठेवा, जशी जशी दुपारच्या गाडीची वेळ जवळ येते ना, तसं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढत असतो. एखादा चातक पक्षी जसं पावसाच्या थेंबाची वाट पाहतो, तसं सर्व परिवार दुपारच्या गाडीची वाट पाहत बसला होता. सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली आहे, दुपारच्या गाडीची वेळ झालेली आहे, सर्वांचा आनंद वाढलेला आहे. पण अशा वेळेला त्याच रस्त्यानं त्याच वेळेला दुपारची बस गाडी न येता एक मिलिटरीची फुलानं सजवलेली ॲम्ब्युलन्स गाडी येते बघा. आणि ती गाडी पाय पायेपर्यंत त्यांच्या दारात येऊन थांबते. मायबापाला माहिती नसतं या गाडीत काय आहे. तोच प्रसंग या वर्षीचा दीपवाळीचा कोल्हापूरचा आपला जोंधळे, ऋषिकेश जोंधळे. दीपवाळीच्याच दिवशी परिवाराला कळलं महाराज की आपला पोरगा गेला. आणि वातावरणामुळं फ्लाईट यायला लेट झालं, जमलं नाही, म्हणून भाऊबीजेच्या दिवशी त्याचं प्रेत त्या घरी येऊन थांबलं. या वर्षीचा ह्या दीपवाळीचा प्रसंग सांगेन मी तुम्हाला. काय वाटत असेल हो त्या परिवाराला आणि काय वाटत असेल त्याच्या बहिणीला भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून काय आलं. भावाला गिफ्ट द्यायचं असतं बहिणीला, तर त्याच ठिकाणी तो भाऊ प्रेत म्हणून तिच्या समोर पडलेला शहीद झालेला पाहिला. महाराज छाती बोडून मायबाप रडायला लागले. चित्र डोळ्यासमोर आणा, पत्नी रडते, आई वडील रडतात, पण चिमुरड्या लेकराला कळत नव्हतं हे का रडतात. ती पोरगी आईला म्हणते, आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. ती आई म्हणते, बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली. आय मग उठव ना पप्पाला, पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते. नाही उठव ना पप्पाला. त्या लेकराला काय माहिती, माझे पप्पा आता कधीच उठणार नाही आणि माझे पप्पा कधीच बोलणार नाही. लहान लेकराच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं लहान वयात बापाचा आधार जाणं. पतीच्या जीवना पत्नीच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं तरुण वयात पतीचा आधार जाणं. आणि म्हाताऱ्या माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं म्हातारपणचा आधार असणारा पोरगा जाणं. आज कुणाचा तरी बाप या जगात राहिला नव्हता, कुणाचा तरी पती या जगात राहिला नव्हता, तर कुणाचा तरी म्हातारपणचा आधार या जगातून निघून गेलेला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि हसतं खेळतं घर रस्त्यावर आलं. महाराज या पोरीच्या भावना एका काव्यामध्ये व्यक्त करतात. बेटी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.